डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र, अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623252722. संगमनेर तालुक्याच्या आश्वी बुद्रुक मधील म्हसेवस्ती येथील दिग्विजयचा राजा गणेशोत्सव 2024 यंदा 65व्या वर्षात पदार्पण करतोय. दिग्विजय गणेश मंडळाची स्थापना ही 1960 साली झाली होती. या मंडळाला 4 पिढ्यांची परंपरा असून मंडळामध्ये आजोबाबरोबर नातूही सहभागी होत आहेत. मंडळामध्ये मिळेल त्या कामाची जबाबदारी पूर्ण करताना ते पाहायला मिळाले. यंदाही पारंपरिक खेळ करत गणपती बाप्पाला अखेरचा निरोप दिला गेला. 1960 साली स्थापन झालेल्या या मंडळानं आजपर्यंत कधीही डीजेचा वापर केला नाही, तर गुलाल न टाकता फुलांची उधळण केली जाते. गणेश विसर्जन मिरवणुकीत महिला आणि पुरुष मंडळी लेझिम तसेच टिपऱ्या खेळण्याचा आनंद घेतात, असं सेवानिवृत्त प्राध्यापक कारभारी म्हसे यांनी सांगितलं. दिग्विजय गणेश मंडळ म्हसेवस्ती 1960 साली स्थापन झालेलं आहे. हे साधारणतः 65वं वर्ष या गणपती उत्सवाचं चालू आहे. या गणपती उत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील तरुण किंवा वृद्ध माणसेसुद्धा सामील होतात, तसेच महिलावर्गसुद्धा या उत्सवामध्ये 10 दिवसांनी वेगवेगळे भाग घेतात. यामध्ये साधारणतः लेझिम आणि महिलावर्गाचा टिपऱ्या हा खेळ आमची गणेशोत्सवामध्ये साजरा केला जातो. आणि आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे, यामध्ये मिरवणुकीमध्ये डीजेचा समावेश अजिबात केला जात नाही. डीजेऐवजी आपलं पारंपरिक जे वाद्य आहे संबळ, याचा समावेश केला जातो. आणि दुसरं असं की गुलालाची उधळण केली जात नाही, गुलालाऐवजी फुले किंवा फुलाची पाकळ्या उधळल्या जातात. हे आमच्या गणेश मंडळाचं वैशिष्ट्य आहे. दिग्विजय गणेश मंडळ म्हसेवस्ती 65 वर्षापासून आमच्या गणपती मंडळाचे जे उपक्रम चालू आहे, तर यावर्षी 65वं वर्ष आहे. आणि एक परंपरा म्हणून यावर्षी 3 कीर्तनं यावेळेस आयोजित केले होते. त्यामध्ये पहिल्यांदा खानगावकर, छोटे माऊली आणि कविराज झावरे. तर यातून एकच जी नवीन पिढी आहे, ही नवीन पिढी जी व्यसनाधीनकडे वळलेली आहे, त्यांना त्यापासून अलिप्त करण्यासाठी हे कीर्तन रूपाने प्रबोधन केलं जातं. आणि जुनी जी पारंपरिक आहे तर ते जपण्याचं काम आमचं हे दिग्विजय गणेश मंडळ कायम करत आहे. 2017 साली आमच्या दिग्विजय गणेश मंडळात अहमदनगर पोलीस प्रशासनाच्या वतीनं उत्कृष्ट मिरवणूक म्हणून प्रथम पारितोषिक नगर जिल्ह्यात प्रथम पारितोषिक मिळाली होती. गेली 65 वर्षांपासून मंडळ अनेक सामाजिक उपक्रमांचं आयोजन करतं. यावर्षी 3 दिवसीय कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलं होतं. यात सोमवारी 9 सप्टेंबरला धर्माचार्य हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज चव्हाण ठाणगावकर यांचं हरिकीर्तन झालं. तर या कीर्तनाचं सौजन्य विजय मांढरे आणि अन्नदान भाऊसाहेब म्हसे यांचं होतं. 11 सप्टेंबरला वारकरी रत्न हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊली यांचं कीर्तन झालं. तर या कीर्तनाच्या सेवेचं सौजन्य शिवाजी म्हसे यांचं होतं आणि अन्नदाते इंजिनियर अभिजित म्हसे होते. तर 15 सप्टेंबरला हरिभक्तपरायण कविराज महाराज झावरे यांचं हरिकीर्तन झालं. ही कीर्तन सेवा गोविंद म्हसे यांनी दिली, तर अन्नदान गीताराम गायकवाड यांनी केलं. 17 सप्टेंबरला पारंपरिक टिपऱ्या लेझिमचे खेळ करत गणपतीचं विसर्जन झालं. तर महाप्रसादाचं आयोजन गोविंद म्हसे गुरुजी यांनी केलं, असं बबन म्हसे यांनी सांगितलं. दिग्विजय गणेश मंडळ आणि निळकंठेश्वर प्रतिष्ठानचे सर्व जुने नवीन कार्यकर्त्यांनी 11 दिवस अहोरात्र मेहनत घेऊन कार्यक्रमांचं नियोजन केलं. मंडळाचे अध्यक्ष कार्तिक म्हसे, उपाध्यक्ष ओंकार म्हसे, दीपक भुसाळ, राहुल म्हसे, ऋषभ निघुते, सत्यम वरपे, दर्शन म्हसे, प्रवीण आढाव, ग्रामपंचायत सदस्य अनिल कंगनकर, अनिल म्हसे, विजय म्हसे, संदीप गीते, सतीश म्हसे, इंजिनियर अभिजित म्हसे,
ओम सुपेकर, गणेश घोडके, विकास हिंगे, सचिन गायकवाड, रमेश म्हसे, नारायण म्हसे, योगेश कुलथे, रास प्रोजेक्ट मॅनेजरचे अनिल हिंगे, नितीन म्हसे, सतीश शिरमाळे यांनी मोलाचे योगदान दिलं. तर प्रवरा बँकेचे माजी चेअरमन अशोकराव म्हसे, सेवानिवृत्त प्राध्यापक कारभारी म्हसे, हिंगे गुरुजी, मारुतराव म्हसे यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं. 2017 साली दिग्विजय गणेश मंडळाचे अध्यक्ष माजी ग्रामपंचायत सदस्य विजय म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाला अहमदनगर जिल्हा पोलीस प्रशासनाचं प्रथम पारितोषिक मिळालं होतं. वैभव ताजने, सी न्यूज मराठी, आश्वी. सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये. सांधेवात निदान, उपचार, त्याचबरोबर कृत्रिम सांधेरोपण, पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ॲक्सिडेंट हॉस्पिटल. त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिनटाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूस्कर आय केअर हॉस्पिटल. अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूस्कर आणि डॉक्टर दीप्ती राजूस्कर. संपर्क 91 42 12 17 77.